नमस्कार, माता हिंग्लज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. नकाने रोडवरील गणेश कलेक्शन येथे चोरी, साड्या रोकडसह एकूण 50,000 चोरी. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, 4 टप्प्यात होणार मतदान. नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन. हिरे भवन येथे शांताराम दुसाणेंचा कृतज्ञता सोहळा संपन्न. दोंडायचा येथे महिला दिन उत्साहात साजरा. आणि देऊळगाव माळी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ लोकजागर कार्यक्रम संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरात सध्या चोरींचं प्रमाण वाढतच असून दररोज कुठे ना कुठे चोरी घरफोडी दिसून येते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आज दिनांक 11 मार्च रोजी धुळे शहरातील नकाने रोड परिसरात चोरीची घटना घडली. नकाने रोड लगत असलेल्या संतोषी माता कॉलनी येथे असलेले गणेश कलेक्शन साडी दुकानात चोरांनी साड्यांवर डल्ला मारित एकूण 30 ते 35 साड्या व काही रोकड रुपाई लंपास केलेत. गणेश कलेक्शन साडी दुकान मालक चंद्रकांत पंडित पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. यात 40 ते 50 हजार रुपयांची एकूण मालाची चोरी झाल्याचं सांगण्यात आलंय. अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्या भागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. याकडे पोलीस प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नकाने रोडवर काल रात्री 12 ते 4-5 च्या दरम्यान या दोघांना चोरी झाली. साधारणतः 50-60 रुपयाचा माल दिला आणि काही काउंटरमध्ये रोकड होती 50 रुपये. सकाळी 6 वाजता ते काही ग्राहक इकडे फिरायला आले तर त्यांनी मला फोन करून सांगितलं. पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस लोक येऊन गेले. काय काय माल गेलाय? फक्त 6 वाजता. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, महाराष्ट्रात 4 टप्प्यात होणार आहे मतदान. सदर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज रविवारी जाहीर झाला. देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 90 कोटी मतदार 10 लाख मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून धुळे शहरातील विविध पक्षाचे बॅनर्स, होर्डिंग, झेंडे काढण्यात आलेत. परंतु काही ठिकाणी झेंडे व फलक उघड्यावरच दिसून आलेत, त्यामुळे आचारसंहिता भंग होताना दिसून येते. सदर ठिकाणावर निवडणूक विभागाने कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील मंदिरात भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील अतिशय प्राचीन असलेले श्री नागेश्वर मंदिर या मंदिरात नागेश्वर ग्रुपच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी महाशिवरात्री साजरी होत असते. सदर हे 10वे वर्ष असून महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आले. दरवर्षी अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन दर्शन व पूजाविधी करत श्री नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करीत असतात. यावर्षी देखील अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सेन आगेस ग्रुपच्या वतीने महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी या महाप्रसादच्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी करीत असतो. आगेस ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर आम्ही या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन, दीपोत्सव असेल, महाप्रसादचा कार्यक्रम असेल, महाशिवरात्रीच्या दिवशी महाप्रसादाचं वाटप असेल, तसेच या कार्यक्रम करण्यामागं एक वेगळा दृष्टिकोन आहे. ज्या दिवशी या सृष्टीची उत्पत्ती झाली त्या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. या दिवशी दिवसभर भगवान भोलेनाथांची आराधना करून या ठिकाणी उपवास केला जातो आणि ते सांगता दुसऱ्या दिवशी केली जाते. या कार्यक्रमाचं हेच उद्दिष्ट आहे आणि आम्ही नागसुपच्या माध्यमातून करीत असतो. 34 वर्षाच्या अविरत सेवेनंतर शांताराम दुसाणेंचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी जिल्हा परिषद धुळे येथे शिक्षण विभाग माध्यमिक येथे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक व अधीक्षक म्हणून काम पाहिले. दिनांक 10 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता सदर कार्यक्रम हा हिरे भवन येथे पार पडला. त्यांनी अनेक वर्ष रोजंदारीने आपले काम केले व अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून आपले खडतर जीवन व त्याचबरोबर आपल्या कुटुंबासोबत अनेक अडचणींना सामोरे गेले व आपल्या मुलांचे शिक्षण उच्च शिक्षित केले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण 34 वर्षाचा कार्यकाळ शिक्षण क्षेत्रात काढला व अडचणींवर मात करत आज सेवापूर्ती कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण क्षेत्रास विराम दिला. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील, रविबेल पाठक, सुनील तात्या नेरकर, झेडपी अध्यक्ष दहिते बापू, अजय नाशिककर, सुनील तात्या देवरे, महेंद्र विस्पुते, प्राध्यापक डॉ कृष्णा पोद्दार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कृतज्ञता सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी शांताराम दुसाणे, सौ सविता शांताराम दुसाणे, सुभाष दुसाणे, रमेश दुसाणे, श्याम दुसाणे, चंद्रकांत दुसाणे, अमित दुसाणे, वैभवी दुसाणे, सुदर्शन दुसाणे, सायली दुसाणे, देवेंद्र वडनेरे, स्नेहल वडनेरे, डॉक्टर श्रीकांत दुसाणे, ऋषिकेश दुसाणे आदींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी यावेळेस कृतार्थ गौरव ग्रंथ संपादन करण्यात आले. तसेच यावेळी शांताराम दुसाणेंना अनेक सामाजिक राजकीय मान्यवरांनी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस आणि माझ्या अभ्यास्त माझ्या विनंतीला मानून आपण सर्वजण इथे उपस्थित झाला आणि आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवून आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं हे प्रथमतः सगळ्यांचा धन्यवाद देतो, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपण इथं 10 मिनिटाची डॉक्युमेंटरी पाहिली, एक उत्तरार्थ पुस्तक. माझी एक इच्छा होती मी जन्मल्यापासून तर जोपर्यंत 58 वयापर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत ज्या ज्या घटना झाल्या वयाच्या 6व्या वर्षी 4 भाऊ असताना वडिलांना म्हणजे आम्हाला बहिणीची इच्छा होती आणि आई ज्याला मुलगी झाली परंतु नांदेला दवाखान्याची चांगली व्यवस्था नसल्यामुळे त्याला डॉक्टर नेहमी जायचे, आईला चांगल्या पद्धतीने उपचार न मिळाल्यामुळे बहीण मिळाली पण आई स्वर्गवासी झाली आणि वयाच्या 6व्या वर्षी आई आमच्यापासून दूर गेला. अतिशय संघर्षातून कारण नांदरे हे नांदऱ्या गावाला एक चांगलं गाव मी म्हणतो, अतिशय त्या गावाने मला चांगलं सहकार्य केलं. वडील नांदर लोणपिली मेळ सगळ्या गावांमध्ये अतिशय कौटुंबिक संबंध, त्या पंचकृषीमध्ये वडिलांना सोनार मामा म्हणून ओळखायचे आणि खूप चांगल्या पद्धतीने वडिलांनी आमच्यासाठी परिश्रम घेतले. आईची उणीव भासू दिली नाही, वडिलांमध्येच आम्ही आई पाहिली आणि आमचं तिथून सगळं गरिबीची परिस्थिती असल्यामुळे धुळ्याला आलो. मोठे भाऊ ग्रहणारा 100 रुपये महिन्याने तिथं शिकाई होते, त्यांनी हातभार लावले. मोठे भाऊ कन्नड साखर कारखान्याला साखरेला होते कारखान्यात, कन्नडला तिथून गेले साखरेवरनं, त्यांनी शिक्षणासाठी हातभार लावले आणि अशा संघर्षातून डॉक्टर भाईसाहेबांकडे कंपाऊंडरशिप केल्यामध्ये 300 रुपये महिन्याने नोकरी करून कॉलेज करून पार्ट टाइम नोकरी करणे. मी तो म्हणतो संघर्षातून या क्षणापर्यंत इथपर्यंत आलो
आणि मुलांना मी तेच म्हणतो की मी जसं संघर्ष केलं तशी कोणावरही कोणावरही वेळ येता प्रमाण आहे आणि त्याच्यातून चांगलं निर्माण होणं हे देखील चांगलं असतं. मी एक म्हणतो माझे दोघं मुलं मुलगी चांगल्या पद्धतीने एज्युकेटेड वेल एज्युकेटेड आहेत, सर्विसलाही आहेत, त्यांचा संसार सुखाने व्यवस्थित चालू आहे. हे जे मी कष्ट केले, हे जे परिश्रम घेतले, मुलगा मुलगी चांगल्या पद्धतीने संसार करतायत, हीच मी माझी प्रॉपर्टी समजतो, हेच माझ्या कष्टाला फळ आलेलं समजतो. तर अशा पद्धतीने जीवनक्रम हा झाला. 34 वर्ष 17 दिवस शासकीय सेवेत नोकरी केली. परमेश्वर कुटुंबाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय निर्विघ्नपणे सेवेतून मुक्त झालो आणि 28 फेब्रुवारी 2019 नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेलो आहे. आपण सर्वजण आलात, मला कार्यक्रमाची शोभा वाढवली, एका सर्वसामान्य व्यक्तीस त्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आलात, हीच खरी माझ्या जीवनाची पावती मी समजतो. 3 तास आपण इथं माझ्यासाठी वेळ दिला, मी सगळ्यांचा ऋण निर्देश व्यक्त करतो. दोंडाचा येथे स्वर्गीय पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून स्वर्गीय पांडुरंग पुंजाजी खडसे स्मरणार्थ 8 मार्च राष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर 100 महिलांचे रक्तगट तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ रत्ना सोनवणे, मिसेस नासिक सौ स्वाती पाटील, डॉक्टर सौ हार्दिका पाटील, आर के खलाणे, प्रफुल्ल गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे बचत गटांना व्यावसायिक बचत गटांचे स्वरूप प्राप्त करून देणे. यात पापड उद्योग, गृह उद्योग, हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चारा तयार करणे, बँक प्रकरण दाखल करणे, महिला बचत गटांना उत्पादित केलेला पक्का माल खरेदी करणे, अशा विविध उपक्रम राबविणे हा हेतू असून या कार्यक्रमास अध्यक्षा सौ पूजा खडसे, उपाध्यक्ष छाया खडसे, सचिव वर्षा भावसार, स्नेहल चितोडकर, रेवती बागुल, ज्योती जंगले, लक्ष्मी ठाकूर, विजया ठाकूर यांचे सहकार्य लाभले. तसेच सौ विजया मराठे, सरिता महाजन व सूत्रसंचालन रेवती बागुल यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. खूप थँक्स म्हणेल की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. तुमच्या अशी मला हितकृष करायला मिळत आहे, त्याचा मला खरंच खूप आनंद होत आहे. काही काय गायलं तुम्ही सिरियसली खूप छान गायला, डोळ्यात पाणी येत होतं पण मी रडली नाही, मस्करा करावे म्हणून. थँक्यू. आणि तुम्ही जे योगदान केलंय खूप मोठं, मीन्स तुम्ही एवढे कर्ज देतात, खरंच छान, खूप छान. मला खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून. मी आता काहींकडे गेली तिथे मला वडे पापडे दिसले, ते पण मी घेणार आहे. खूप छान दिसत होते, खूप मस्त. आणि यांनी जे उपक्रम केलाय आणि मला याचा आनंद होत आहे की तुम्ही क्रिएटिव्ह आहात, आपण क्रिएटिव्हच राहिलं पाहिजे. कमी कधीच समजू नका स्वतःला. आणि अंतर कितीही लांब असलं ना, पहिलं पाऊल टाकतच टाकतो. तुम्ही पहिलं पाऊल टाकलंय, मी तुम्हाला सांगते, मी आज बोलते, जेव्हा मी फर्स्ट स्पीच दिलं होतं इतकं खराब होतं, सर्वे खूप हसले होते आणि मला तुम्हाला हसवायचंय. मी लहान होती, आठवीत असेल, माईक तेव्हा फर्स्ट पहिल्यांदा आला होता 25 वर्षापूर्वी. माईक म्हणजे किती विशेष होत. प्रार्थना हॉल होता हा, तरी ओपन एक पॅक होता, 2 मेऱ्या घातलेल्या, मोठ्या बहिणीचा ड्रेस घातलेला. गेली मी आज भाषण देणार होते, माझे पूज्य गुरुजन ते तर पाठच होत. गेली स्टेजवर, माईक होता, अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन, सर्व घाबरून गेले, हसायला लागले. म्हटलं भगवान सर्वे स्वाती मला. त्याच्यानंतर मी काय बोलली खरंच माझ्या लक्षात नाही, पण ते आठवणीत राहिलं. आणि आज मी त्याच्यानंतर मिसेस नासिक झाली, म्हणजे मला वाटलं की आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे. ठीक आहे, थोडी हेल्दी आहे तर काय झालं, त्याने नाही माझ्यात, मी वॉक करू शकते, मी टॉक करू शकते. मी पार्टिसिपेट केलं, अनएक्सपेक्टेड मी मिसेस नासिक झाली. त्याच्यानंतर माइलस्टोन पिजन्स थ्रू आम्ही दुबईला गेलो, तिथेही मी फर्स्ट आली इंडियामध्ये. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मला फक्त एकच सांगायचंय, करत राहा,
काही करत राहा आणि एक सांगले स्वतःवर प्रेम करत राहा. झुका, तुम्हाला झुकायचंय ना, स्वतःसाठी झुका आणि आनंदी राहा. जेव्हा तुम्ही आनंदी राहाल ना, तुमच्या परिवार आनंदी राहील. आणि आपण म्हणतो ना हिने काय केलं नाही, सर्वेजण आपल्यासाठी काही ना काही करत असतात. मी तुम्हाला एकच सांगेल, आपला हजबंड आपल्या नवऱ्याप्रती आपलं प्रेम आहेच, पण ते वाढवा. आता प्रत्येकाच्या घरात एक मच्छर यु नो ऑल आउट आहे सर्वांकडे, मच्छर अगरबत्ती आहे. काय बघतो आपण, हा याच्यातून दूर निघतो, तो विचार नका करू. त्याच्याकडे प्रेमाने बघा की हे माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी आणलंय. का आणलंय? की मला डास चावू नये, मला डेंग्यू होऊ नये, माझ्या मुलांना होऊ नये. त्याच्यात प्रेम बघा, छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही प्रेम बघा. छान, हे जग ना प्रेमावर आहे खरंच. आणि करत राहा, ऍक्टिव्हिटीज करत राहा, खूप छान. आणि तुम्हाला मला नाही वाटत खूप सांगायची गरज आहे, ऑलरेडी तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात आणि ताईंचं तुम्हाला मार्गदर्शन आहे. त्यांचा एनजीओला ही आम्ही मदत करणार आहोत, नॉट मदत, पण आम्ही त्यांना त्यांच्याकडून शिकणारही आहोत आणि त्यांना शिकवणारही आहोत. आणि बस, मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ लोकजागर कार्यक्रम संपन्न झाला. देऊळगाव माळी येथील स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत आयोजित केलेल्या जनहितार्थ कार्यक्रमाअंतर्गत शाहीर डी आर इंगळे व त्यांच्या पथकाने जागर करीत नागरिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्प अधिकारी सपकाळ, पत्रकार कैलास राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, पोलीस पाटील गजानन चालगे, प्रकाश डोंगरे, मनोरमा लोणकर, सिंधुताई लोणकर, बेबीताई वाढे, यशोदा इंगोळे, सुनीता हलगे, यमुना राऊत, पूजा गिरह आदी मान्यवर उपस्थित होते. मुलगा सोवा मुलगी दोन्ही ही समान, पुरुषाप्रमाणे ठरल्या महिला ही महान. माहेर आणि सासर दोन्ही उडवू तारी, माहेर आणि सासर दोन्ही उडवू तारी. हा मुलगा कोणीचा दिवा, हा फक्त हा मुलगा फक्त आपल्या माय बापाचं नाव चालवतो, ही वस्तुस्थिती आहे. हा आपल्या माय बापाचं नाव चालवतो, आपल्या बापाच्या कुळाचं नाव चालवतो, पण मुलगी दोन्ही कुळाचं नाव चालवते, माहेर घरचं आणि सासूस घरचं. मन जैसी मुलाम होती है बेटिया, घर स्पर्श हो खुल पुरा तो रोती है बेटिया. मन जैसी मुलायम होती है बेटिया, घर स्पर्श हो खुल पुरा तो रोती है बेटिया. क्या बात है, आपण येऊन आले. मोम जैसी मुलायम होती है बेटिया, अगर स्पर्श हो खुरदुरा तो रोती है बेटिया. रोशन करेगा बेटा तो बस एक ही कुल को, अरे दो दो कुलों के बोझ को ये धोती है बेटिया, ये धोती है बेटिया. तुम्हारा को सांगितलं काय नका वाजू, कोण सांगलं तुम्हाला टाळ्या नका वाजू. धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून दोन्ही कुळाचा उद्धार करणारी हे माय नावली आहे. माहेर आणि सासर दोन्ही कुळ उद्धारी, तिची भूमिका करायला तर तुम्हाला मान आवल्या.
पहिल्यांदा मुलगी असते, मग पत्नी असते, मग आई असते, मग सासू असते, बहीण पत्नी माता अनेक नाती गोती असे असून तिजला गर्भात मारती शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नकाने रोडवरील गणेश कलेक्शन येथे चोरी, साड्या रोकडसह एकूण 50,000 चोरी. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, 4 टप्प्यात होणार मतदान. नागेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन. हिरे भवन येथे शांताराम दुसाणेंचा कृतज्ञता सोहळा संपन्न. दोंडायचा येथे महिला दिन उत्साहात साजरा. आणि देऊळगाव माळी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ लोकजागर कार्यक्रम संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज. We'll be right back.